हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आमच्या बाळाची आज बारी आहे, म्हणजे 12वा दिवस आहे जन्म झाल्यापासून. आणि त्याचं आज बारी काय असते ते करावं लागतं, त्याची चालू तयारी तिकडं. आणि आमचा बच्चा इथं झोपलाय, बघा तुम्ही बघू शकताय एवढा क्यूट क्यूट दिसू राहिलाय ना. आ हा हा, अशी वाणी दिसते मस्त निवा, तिची वाणी झोपते दोन्हीकडे दोन हात करून. बरं काश तुझ्यासारखं झोपते मस्त अशी दिष्ट लागल माझी. मी लई बोलणारच नाही तिच्याबद्दल त्याच्याकरता. आणि इकडे चालली तयारी काय बनवतोय आज? नैवेद्य झाले जाऊ ना, नैवेद्य रेडी झालेले. आणि इकडे ससूबाई चालू आहे अजून काहीतरी, इकडे भाजीचा नैवेद्य करायचा आहे जाऊन. सगळे सकाळी सकाळी सगळे रेडी झालेले, डाळ भात रेडी झालेला आहे. भाजी डाळ भात भाजीचा नैवेद्य राहतो का? आणि मग आता ते बारी पूजन झालं का, आम्ही उद्या नाही तर परवा जाणार मस्त कोळपेवाडीला. म्हणजे काय म्हणते ना, ते डिलिव्हरी झाल्यावर आईच्या घरी जावं लागतं. तसं चाललं आम्ही तिकडे आईच्या घरी जावं लागतं आणि मला त्रास झाला कधी मी कोळपेवाडी. हा ना, तिथं कम माहितीये का अक्का? कारण सासरे तिथे एकटंच आहे ना, म्हणून जायचंय तिकडे. कधी जाईन असं वाटलं त्यांना. हा ना, लय हाल होती सासरे. तुम्हाला तुम्हाला आता 2 दिवसात सगळं जसं त्याचं मोकळे व्हायचं झालं. आज सण उद्याचे दिवस सगळ्या तयारी करून चला. तर आशूची आत्ताच आंघोळ वगैरे झाली ना, आशू बसली बच्च्याला घेऊन, इथं बच्च्याला घेऊन बसली. मानवर उचल जरा खाल्लो का? हा, अशी कस बघतय ते, कसे बघतय, कसे बघतय ते. मी तोच आणला ना आज, इंद्रायणी आणलाय भात. लय हुशार लेकर होते, अजिबात त्रास देत नाही मम्मीला, काहीच त्रास देत नाही. तेजू ए बच्चा हमारा, तेजू आहे तेज, तेजस्विनी. काय म्हणे? मी ठेवलंय तिचं नाव, पण तेजस्वी ठेवलंय म्हणे आई बापाला उशा त्यांना आवडत नाही ते शिकलेले सवरलेले. माझं नाव आवडत का नाही? बाबाच्या मनावर ठेवूया वेळेस आमच्या बच्च्याचं नाव. बाबा तुला खुश होईल म्हणून माझं मी ठेवलेलंच नाव ठेवलं तेजस्विनी. छान आहे नाव, बी छान आहे तेजस्विनी, किती भारी तेजस्विनी. मग ते किती तेज कस म्हणजे देवीचं नाव आहे म्हणजे तेजस्विनी बाबानी नाव ठेवलं. अंजू का म्हणते? माईचं ना बाबा तुला पुरींची सगळ्यांचे नाव पप्पानीच ठेवली. राग आला मम्मा केव्हाचीच घेऊन बसली दृष्टी. केव्हाचीच घेऊन बसली मम्मा. आज ना बाळाची आपल्या बारी आहे असू, आज त्याला दर्शनाला नाही, तिथं बारी पुजायची. झालं मग त्याच सगळं, झोपलं पाय झोपलं नाही गंडोलं बाळ घेऊ का? कशी झोपलं पाहिजे, काय भारी वाटत आहे पाळणा हलत आहे, पाळणा हलत आहे, झकाबश होत आहे.
डोळे उघडून बघते डोळे उघडून बघते परत केस कसे केस केस किती मोठमोठे पप्पा वाने म्हणजे असे तर इकडे आता निवत रेडी झालेली आहे ससबाई नाके निवत भरून झाले याच्यात भात का नाही टाकला टाकायचं विसरले का खरंच विसरले बघा आता माझं डोकं भात तर टाकायचं आहे आता हात धुवा लागेल चमचे रे याच्यात घातले ना दाल काहीच नाही त्याचं भात झाले निवड तयार आता जायचं निवड ठेवायची पूजा करायची झालं ना मारेल आपल्याकडे असंच निवड दाखवते लय असती आशेत होती जपत आशेत होत आजीबाईच चाललंय आज घेतलंय पूजायला सामान आज आणि ते पाचच्या दिवशी पुजलेलं सामान राहत तेच सामान राहत ना सगळं हा तेच राहत फक्त नैवेद्य नवीन करतात ताथे कामले अर्धे अर्धे ठेवा लागत हा परत डाळिंबाचा पाला डाळी साबर कांड सगळं पहिलंच असत खारी बदाम फक्त नैवेद्य नाडी पुढे नवीन आणते त्या पुढ्या संपला धुवून आणलं नाही तर त्याच वापरायचं राहिले नाही काही आई बरोबर आहे ना त्यातले दोन दोरे काढायचे त्यात घालायचे कोणासारखी रे ए आई कोणच्या सारखी पोरगी खरं सांग जाऊ दे मला राग आला तर चालेल पण खरं सांग खरं सांग ते माई सारखीच आहे माईवानीचे काय काय मा माई माईवानी काय माईवानी काय माईवानी चेहरा चेहरा काय काय माय सारखीची नाका असं किती छान आहे आणि मा काय माय काय मशीन पाहिजे का मा नाको माझं नाको काय मशीन मोठी झाली का थोडी पप्पा वाली आता काही दिसू राहिली आता मम्मी वाली दिसली तू घेतली नातीची बाजू लगेच आई किती केलं तर जास्त खरं आईला अरे तर्रास जाऊ दे होते पण दिसत कोणावर हे म्हणतोय मी हे आई सांगते काय नीट पाय नीट पाय नीट पाय हा तिच्या आईला हिला काय इकडं हसा आला नाही इला हसा तस काय कोण दिसली मम्मी परशिम्मा वाणी येईन कुशा आई म्हणते मम्मी वाणी खरं सांगा मी सांगा तुम्हाला खरं खरं सांगा हे बाय तिचे हे जे गाल आहे का हे गाल तिच्या मम्मी वाणी बर का अरे इथं हे कपाळ आहे का हे तुमच्या सारखं आहे अरे इथं ठसा आहे का ठसा
शेमतीच्या मम्मी सारखं आहे पुढलं नागपूर आहे तुमच्या सारखं आहे म्हणजे मम्मीचं आणि दोघांचं मिक्स आहे मराठलक नाही आणि डोळे डोळे आहे बे तुमच्या सारखे डोळे तुमच्या सारखेचे नाही माईचे थोडे टपुरे आहे आणि तिचे तुमचे खरंच मोठे डोळे व्हायला पाहिजे नाजूक मंगळवार खरंय अरे कान आहे ना कान शेम तुमच्या सारखे एक कान तिच्या सारखा आहे माई वाईनी सांगत होते ना कान तुमच्या सारखा आहे इकडचा आहे ना पारशेम माई हा चपल्याला चपल्याला म्हणजे पारशेम दोन इंच कॉम्बिनेशन हा एक कान आहे ना तसा एक कान मावानी हा जलामताच होती कान शाबी